काँग्रेसचा विचार आहे म्हणून तो विचार माझा आहे असं नाही. ओके, माझाच मुळात तो तसा विचार आहे. 14 आणि 19 मध्ये मोदींकडे बघून लोकांनी मतदान केलं होतं. त्यावेळेस उमेदवार कोण आहे पाहिजे म्हणतो. यावेळेस उमेदवारांच्या मेरिटवर आणि डिसमेरिटवर चर्चा होत होती. एक जनरल परसेप्शन असं असतं की मागच्या दाराने एंट्री विधान परिषदेत एक आपण तयार केलेलं मीत आहे असं मला वाटतं. तुमच्यापर्यंत पैठण्याची खबर आली, तुमच्यापर्यंत नक्कीची खबर आहे, आमच्या निवडणुकीची काय आली का लपून राहिलं असेल. असं लपून राहत नाही. मी तर असं समजतो की राजकारणातल्या घटना या मेलेल्या जनावरांसारख्या असतात. काही डॉक्टर भेटले ते म्हणजे डॉक्टरांचा काही मतदारसंघ, काही वकील म्हणले वकिलांचा पण मतदारसंघ पाहिजे, प्राथमिक शिक्षक आमचं मतदान काय नाही त्या शिक्षक मतदारसंघ वगैरे. माझ्या गाडीवर तुम्हाला आमदारचं स्टिकर दिसणार, माझ्या कधी छातीवर तुम्ही आमदारचा बिल्ला पाहणार नाही. मी आजपर्यंत कधीही पोल चुकवलेला नाही. किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी ज्यावेळी मार्केट पडत होत तेव्हा मी शेअर घेत होतो रिलायन्स. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप चर्चामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्यासोबत आहेत विधान परिषदेचे आमदार, एक तरुणांमध्ये अतिशय एक आकर्षण असलेलं व्यक्तिमत्व सत्यजित तांबे. तांबेजी नमस्ते. एवढी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकसभा निवडणूक पार पडली, सगळं महाविकास आघाडी महायुती असं सगळी लढाई सगळी रंगली, म्हणजे तुमच्यासारखा राजकारणी कुठे होत आहे सगळ्या लढाईमध्ये अशा अनेकांना उत्सुकता आहे, तर त्याचं उत्तर तुम्ही द्या जर. पहिले तर मी जिथं पाहिजे तिथे होतोच. बरं, त्यामुळे ती काही अडचण नाही. आणि ही निवडणूक खरंच आहे की जेव्हापासून मी राजकारणामध्ये आलो तेव्हापासून कायमच काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं असल्यामुळे निवडणूक आली की एक असं अंगात येणं आणि एक जबाबदारी घेणं, पळापळ करणं हा जो प्रकार असतो तो या निवडणुकीत नव्हता, कारण मला काँग्रेस पक्षाने निलंबित केलेला असल्यामुळे अधिकृतरित्या माझ्यावर कुठलीही जबाबदारी पक्षाची नव्हती. परंतु जिथे जिथं माझे सहकारी मित्र निवडणूक लढत होते, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, त्या सगळ्यांच्या मदतीला जाण्याचा मी प्रयत्न केला. बरं, आणि त्याचबरोबर एक महत्वाचा उपक्रम मी राबवला या निवडणुकीमध्ये, तो म्हणजे फर्स्ट टाइम वोटर्स जे आहेत, 1,80,00,000 पहिल्यांदा मतदान करणारे लोक आहेत हे निवडणूक आयोगाने जेव्हा त्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं तेव्हाच माझ्या मनामध्ये आलं की ह्या 1,80,000 लोकांना मतदान तर करायचंय, ते पहिल्यांदा मतदार झालेत, पण हे मार्गदर्शन कोण करणार. आज आपण पाहतो की आपल्या देशामध्ये भल्या भल्या लोकांना कळत नाही की मतदान कसं करावं, कोणाला करावं, का करावं, आणि म्हणून तर आपण पाहतो की टक्केवारी जी आहे ती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 95-96% असतं, तर ती विधानसभेला 70-75% वर जाते आणि ती लोकसभेला 50-55-60% जाते. म्हणजे देशात जेवढी मोठी निवडणूक तेवढं कमी मतदान असं आपलं उलटं कार्यक्रम आहे. म्हणून मग मी ह्या 1,80,00,000 मुलांना कसं मदत करता येईल त्यांचा निर्णय घेण्यामध्ये की त्यांनी कोणाला मतदान करावं, म्हणून मी एक मिस्ड कॉल कॅम्पेन चालवलं. आणि मला आनंद होतो की जवळजवळ 4-5 लाखापेक्षा जास्त मिस्ड कॉल मला महाराष्ट्रात आले. या सगळ्या मुलांशी मी 1-to-1 संपर्क केला आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून रोजचे मी 5,000-7,000-10,000 मुलांशी बोलायचो, ते मला प्रश्न विचारायचे, मी त्यांना उत्तर द्यायचो. ओके, आणि अशा पद्धतीने मी काउन्सिलिंग त्यांना केलं आणि मला त्याचा आनंद आहे की योग्य निर्णय घेण्यामध्ये त्याचा माझ्या या सगळ्या उपक्रमाचा त्यांना फायदा झाला असावा. हा जो निकाल लागलेला आहे लोकसभेचा, हा तुमच्या अपेक्षेनुसार आणि अंदाजानुसार लागलाय का? राज्यामध्ये निश्चितच माझ्या अंदाजाप्रमाणे लागला. बरं, राज्यामध्ये एकंदरीतच मागच्या काही काळामध्ये एक वातावरण तयार झालं होतं. बरं, आणि त्या राजकीय वातावरणातच हा निकाल आहे असं माझं ठाम मत आहे. ठीक, देशामध्ये काही काही राज्य असे आहेत का जिथे एकदमच भारतीय जनता पार्टी 100% निवडून आली, जसं मध्य प्रदेश असेल किंवा छत्तीसगड असेल किंवा उत्तराखंड असेल, हे थोडस अनपेक्षित होतं. त्याचबरोबर ज्या पद्धतीचे प्रयत्न भारतीय जनता पार्टीने वेस्ट बेंगॉल आणि ओरिसामध्ये किंवा तेलंगणामध्ये मागच्या काळामध्ये केले, तमिळनाडूमध्ये केले, त्याचा थोडासा परिणाम दिसून आला. ओरिसा सारख्या राज्यामध्ये देखील त्यांची सत्ता आली. अपेक्षित हे पण होतं की कर्नाटक सारख्या राज्यामध्ये
थोडं काँग्रेसला अजून चांगलं यश मिळेल. गुजरातमध्ये एका जागेवर काँग्रेसला समाधान मानावं लागलं. मला वाटत होतं की तिथे पण 1-5-6 जागा निघून येतील असं होतं, परंतु मला असं वाटतं की निकाल काय लागला त्याच्यापेक्षा महत्वाचं असं आहे की या निकालातून आता एक सक्षम विरोधी पक्ष या देशामध्ये परत उभा राहिला. जो मागचे 5 वर्ष सामान्य माणूस म्हणायचा, म्हणजे मोदींचे वोटरही म्हणायचे की मोदीच पंतप्रधान पाहिजे पण विरोधकही चांगला पाहिजे, ही जी भावना होती लोकांची, ती लोकशाहीमधली भावना मला या निकालातून दिसून येईल. राज्याचा निकाल तुमच्या अपेक्षेनुसार म्हणाला, नगर जिल्ह्यामधला निकाल तुमच्या अपेक्षेनुसार नाही. नगर जिल्ह्याच्या निकालामध्ये इकडची जी जागा होती म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची, त्याच्यामध्ये भाऊसाहेब वाकचौरे जे उमेदवार म्हणून आले ते ज्यावेळेस खासदार होते त्यावेळेस त्यांनी गावोगाव त्यांनी खूप चांगला संपर्क केला होता आणि शांत स्वभावाचा माणूस म्हणून त्यांच्या पाठीशी लोक उभे राहतील असा थोडासा अंदाज आम्हाला आला होता. दक्षिणेमध्ये मात्र फाईटच इतकी मोठी होती की अंदाज बांधणंच सगळ्यांना अवघड होतं, त्यामुळे तिथे असं म्हणता येणार नाही की तो अपेक्षित होता की अनपेक्षित होता, तो निकाल होता. एवढंच मी म्हणत होता. निलेश लंके विजयी होता असं तुम्हाला वाटत होतं का? नाही, मी तेच सांगतो ना की ती लढाई जी होती की खूपच ताकदीची लढाई होती. सुजय विखे यांनी 5 वर्ष खासदार म्हणून काम केलेलं, वडील पालकमंत्री आहे, त्यांचं गावोगावामध्ये नेटवर्क होतं, यंत्रणा होत्या. त्याबरोबर निलेश लंकेला पहिल्या दिवसापासून प्रतिसाद मिळत होता, त्यामुळे ती लढाई प्रचंड ताकदीची प्रतिष्ठेची होईल याचा अंदाज सगळ्यांनाच आला होता. सगळ्यांनाच तो अंदाज आला होता आणि त्यामुळे निकाल काय लागेल हे याच्यावर मतांतरे लोकांचे होते, त्यामुळे एकदम तो अपेक्षित होता किंवा अनपेक्षित होता असं म्हणता येणार. जेव्हा मी सुजय विखेंना लोकसभेच्या आधी त्यांची मुलाखत घेतली त्यांना विचारलं होतं की सत्यजित तांबेंना तुम्ही विधान परिषदेमध्ये मदत केली होती, तर म्हटलं ते सत्यजित तांबे तुमच्या मदतीसाठी येणार आहेत का? तर त्यांनी असं उत्तर की आम्हाला आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी आदेश दिला, त्यानुसार आम्ही आमचं काम केलेलं आहे, आता पुढचं मला माहित नाही. तर काय तुमचं या लोकसभा निवडणुकीच्या काळात काय बोलणं झालं होतं, त्याची काय तुम्ही काय त्यांना मदत देऊ केली होती किंवा काय असं काही संपर्क झाला होता? या प्रश्नाचं उत्तर तेच देतील. बरं, पण एक तुम्ही एवढं कॅम्पेन चालवलं एवढं सगळं नाही, तू त्यांची मदत झाली होती का विधान परिषदेला हे तरी तुम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी अधिकृतरित्या कुठल्याही पक्षाचा पाठिंबा मागितला नव्हता. बरं, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा मला पाठिंबा मिळाला किंवा त्यांचा कोणाचा पक्ष नेत्यांचा आदेश आला असं मला काही वाटत नाही. बरं, परंतु ज्या कारण मी जे काही माझ्या निवडणुकीच्या वेळेस राधाकृष्ण विखे पाटील साहेब किंवा सुजय विखे पाटलांचं जे स्टेटमेंट ऐकलं होतं ते असं होतं की एक जिल्ह्यातला उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, म्हणजे माझ्या पाठीशी आहोत असं त्यांनी सांगितलं होतं. ओके, त्याच्यामुळे निश्चितच ते जिल्ह्याचा उमेदवार म्हणून जर माझ्या पाठीशी उभे राहिले असेल तर त्यांची मला मदत झालेलीच असणार असं मी गृहीत धरतो. त्याबद्दल काही शंका माझ्या मनामध्ये नाही. आणि राहिला प्रश्न लोकसभेचा, तर ती इतकी मोठी निवडणूक असते, माझा सारखा छोटा कार्यकर्ता फार काही त्याच्यामध्ये करू शकतो असं नसतं. ओके, पण हे झालं लोकसभेचं, पण आता विधानसभा 2 महिन्यावरती येऊन ठेपलेले आहे, तुमच्यासारखा कार्यकर्ता नेता असं कसं काय इतक्या लांब राहू शकतो या सगळ्या रणगंधनापासून रणधुमाळीपासून? नाही, आता तर काही काँग्रेस नेत्यांशी तुमचं काही बोलणं होतं किंवा तुमचे मामा बाळासाहेब तुला देखील म्हणाले होते की तुला पण तिकडे करमणार नाही आम्हाला इकडे करमणार नाही, तर कधी हे मिलन काही केव्हा होणार तुमचं आणि काँग्रेसचं? नाही नाही, काँग्रेसचं मिलन म्हणजे असं मिलन किंवा असा प्रकार नाही, हे तो तांत्रिक मुद्दा होता, त्यांनी मला पक्ष निलंबित केलेला असल्यामुळे आता पक्ष काय भूमिका घेत असतो हे तर काही मी सांगू शकत नाही. राहिला प्रश्न विधानसभेचा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी अतिशय सक्षमपणे राज्यभर काम करणार आहे, ते कसं करेल काय करेल ते येणार काळात आपल्याला दिसेलच. विधानसभा निवडणूक तुम्ही ऍक्टिव्ह पार्टिसिपेट एकदम चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह पद्धतीने मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम करणार आहे, एक बाजू घेऊन आणि लांब निवडणुकीपासून राहणार नाही, फक्त ते तुम्हाला थोडस त्यासाठी थांबावं लागेल. अच्छा, पण तुमची जर आतापर्यंत सगळी राजकीय विचारधारा वगैरे पाहिली तर आले, पण असं वाटतं की बाबा तुम्ही ज्या काँग्रेस विचारधाराशी जोडलेले असाल त्याच्याशीच तुम्ही पुढे ती धारा किंवा तो विचार पुढे चालू राहील, तर तो अंदाज काय बांधता येऊ शकेल? नाही, असं आहे ना की काँग्रेसची विचारधारा म्हणजे काय,
काँग्रेसची विचारधारा म्हणजे या देशाची विचारधारा, आयडिया ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणे, श्रीमंत असो सामान्य माणूस असो सगळ्यांना एक सारखी वागणूक मिळणे, समानता बंधुता याचे हे करणे, संविधानावर विश्वास ठेवणे, या सगळ्या तत्वांवर माझा विश्वास आहे. ओके, त्याच्यामुळे काँग्रेसचा विचार आहे म्हणून तो विचार माझा आहे असं नाहीये. ओके, माझाच मुळात तो तसा विचार आहे. ओके, किंवा आमच्या परिवाराचा तो विचार आहे. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर जाणणारे लोक आहे, त्यामुळं तो विचारच आमच्या मनामनामध्ये आणि रक्तामध्ये भिनलेला आहे. ओके, पण जर इतकं विचार तुमच्या रक्तात जर भिनलेला आहे तर नक्की कुठे, मला वाटतं तुम्हाला एक पाऊल पुढे असं वाटत नाही की नाही ठीक आहे, ज्या पक्षाबरोबर ज्या विचारधारा तुमची जुळते असं समजा, तुमची विचारधारा जुळते आहे तर तुम्ही एक पाऊल पुढे येणार आहात. नाही, या विषयावर काय मी फरक टिप्पणी करणार नाही, कारण योग्य वेळी योग्य गोष्टी होत असतात असं मला वाटतं. बरं, ते होत राहतील. ओके, या सगळ्या लोकसभा निवडणुकीमधला तुम्हाला जे काय वैशिष्ट्य वाटलं म्हणजे नेत्यांबद्दलचं किंवा याच्या जे उमेदवार होते जे नवीन महाराष्ट्रातले खासदार गेलेले आहेत, तर तुमचं एक ऑब्झर्वेशन ते जरा सांगितलं जरा बरं वाटेल. म्हणजे समजा तुमच्या जिल्ह्यातून निलेश लंकेत सारखा एक काय सामान्य झाला आहे. या निवडणुकीत मला असं वाटतं की दोन तीन गोष्टी झाल्या. एक म्हणजे की लोकांनी निवडणूक हातात घेतली होती, विशेषतः महाराष्ट्रामध्ये लोकांनी निवडणूक हातात घेतली आणि नेत्यांचं कोणी ऐकलं नाही. बरं, ही या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य होतं. ओके, दुसरी वैशिष्ट्य असं होतं की 14 आणि 19 मध्ये मोदींकडे बघून लोकांनी मतदान केलं होतं, त्यावेळेस उमेदवार कोणी पाहिलं नव्हतं. बरं, यावेळेस उमेदवारांच्या मेरिटवर आणि डिसमेरिटवर चर्चा होत होती. ओके, हा एक दुसरा त्यातला महत्वाचा फायदा आहे. तिसरा महत्वाची गोष्ट म्हणजे की जे लोक थोडेसे राजकारणामध्ये विचित्रपणे वागले सत्तेवर गेल्यानंतर किंवा निवडून आल्यानंतर, अशा लोकांना लोकांनी खड्यासारखं बाजूला ठेवलेलं या निवडणुकीमध्ये दिसत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही निवडणूक एक फार सगळ्या राजकीय लोकांना विचार करायला लावणारी निवडणूक आहे. ओके, असं म्हणलं तर चुकीचं ठरणार. ओके, या सगळ्या निवडणुकीमध्ये एक नेत्यांची काही वैशिष्ट्य पण तुम्हाला काही जाणवले का? समजा शरद पवार असतील, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एक आपण निष्पक्ष अशी चर्चा करतो, तर त्या वैशिष्ट्य तुम्हाला कोणतं जाणवलं? होतं देवेंद्र फडणवीसांचं होतं, तर त्यांनी ती जबाबदारी घेऊन मी वाटस मुक्तपर्यंत भाषा वापरली, तर त्याबद्दल काय जरा थोडस. नाही, असं बघा, पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पवार साहेब ज्या पद्धतीने निवडणूक लढले आणि 10 पैकी 8 जागा ज्या पद्धतीने त्यांनी निवडून आणल्या, 80% स्ट्राईक रेट, म्हणजे मला असं वाटतं की खूप स्ट्रॅटेजिकली त्यांनी निवडणूक हाताळली आणि प्रत्येक गोष्टीत ते स्वतः इन्वॉल्व्ह असायचे. कारण आपण आता निलेश लंकेंची निवडणूक जवळ पाहिली, ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते, आणि त्याचबरोबर आम्ही बगरे सरांची दिंडोरीचे जे उमेदवार होते राष्ट्रवादीचे, ते तर आमच्या परिवारातलेच एक सदस्य असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्यांना तिथं मदत करत होतो. तर बगरे सरांच्या निवडणुकीतही आम्ही पाहिलं की पवार साहेबांचं छोट्या छोट्या कार्यकर्त्यापर्यंत निरोप यायचे, फोन यायचे, आणि अशा पद्धतीने ते निवडणूक त्या ठिकाणी हाताळत होते. आणि म्हणूनच त्याचबरोबर वर्धेमध्ये जे निवडून आले अमर काळे, तेही तसे माझे नात्याने दाजी लागतात, म्हणजे त्यांची जी पत्नी आहे मयुरा, ती आपल्या अण्णासाहेब शिंदेची नात आहे, आणि त्यामुळं त्यांचंही निवडणूक पाहिली तर पवार साहेबांचं खूप लक्ष होतं हे आपल्याला लक्षात येतं. फडणवीस साहेबांचंही प्रचंड लक्ष असतं, म्हणजे त्यांना जर एखाद्या कार्यकर्त्याने फोन केला की इथे इथे असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही इथे येणं गरजेचं आहे किंवा तुम्ही इथं बोलणं गरजेचं आहे, तर ते कधी त्याला नाही म्हणत नाही. ओके, ते लगेच त्याच्यामध्ये उतरतात आणि लढतात. अच्छा, आणि फोन करणार, लोकांना भेटणार. आपण पाहिलं म्हाड्यामध्ये जेव्हा निवडणूक किती बिघडलेली असं चित्र निर्माण झालेलं असताना ते स्वतः तिथं जायचे, छोटे छोटे ऑपरेशन करण्यामध्ये देखील ते गेले. पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की लोकांनी मत जे आहे ना ते थोडस वर्ष महिना दोन महिने आधीच तयार केलेलं होतं. ओके, त्यामुळं ते मत बदलणं मला वाटतं की शक्य झालं नाही. शक्य झालं. तुम्ही मला अशी विधानसभेपासून तुम्ही लांब राहणार असं म्हटलं होते, तर राहणार नाही. राहणार नाही, तर याचा अर्थ तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये स्वतः उतरण्याचा काही प्लॅन केलेला आहे का, की विधान परिषदेवरती तुम्ही समाधान मानतात?
नाही, विधानसभेवर विधान परिषदेत तर मी समाधानी आहेच. विधान परिषदेत तुमची इच्छा आहे विधानसभेवर जाण्याची? नाही, विधानसभेवर जाण्याची इच्छा यासाठी आहे की मला असं वाटतं की आता तो पण एक फार गमतीचा भाग आहे. कारण विधान परिषदेमध्ये चार प्रकारचे लोक निवडून येतात. एक येतात आमदारांमधून, एक येतात राज्यपाल नियुक्त, एक येतात शिक्षकांमधून, एक येतात पदवीधरांमधून. आता ज्यावेळेस शिक्षकांमधून आणि पदवीधरांमधून लोक निवडून येतात तेव्हा त्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेतून यावं लागतं. आमदारांमधून जे निवडून येतात त्यांना देखील आमदारांच्या मतदानातून यावं लागतं. पण ते खूप लिमिटेड असतं, म्हणजे 30 मतं 25 मतं असं असतं. राज्यपाल नियुक्तीला तर काय ते नियुक्तीच असते आणि ती साधारणतः कला क्रीडा साहित्य क्षेत्रातले लोक असतील किंवा अन्य लोकांना. एक जनरल परसेप्शन असं असतं की मागच्या दाराने एंट्री विधान परिषदेची, एक आपण तयार केलेलं मीत आहे असं मला वाटतं. ओके, आता माझीच निवडणूक जर सांगायचं झालं तर 54 तालुके 5 जिल्ह्यामध्ये माझे मतदार विखुरलेले होते. 3.5 लाख पेक्षा जास्त मतदार होते. विधानसभेच्या निवडणुकीला जर उमेदवाराला फिरायचं ठरलं प्रचाराला तर तो या गल्लीतून निघाला तर त्या गल्लीवरच्या टोकापर्यंत गेला तर सगळेच त्याचे मतदान असतात. त्याच्यामुळे तो फक्त हात जोडत पुढे चाललेला असतो. बरोबर. परंतु पदवीधरच्या निवडणुकीमध्ये तो मतदार शोधायचा, त्याच्यापर्यंत पोहोचायचं, त्याला कन्व्हिन्स करायचं, त्याला मतदान केंद्रापर्यंत आणायचं, हे फार मोठं किचकट प्रक्रिया आहे. ती 54 तालुक्यात राबवायची. ओके, छोटा मोठा विषय नाही आहे, हा फार किचकट विषय आहे. आणि म्हणून ती देखील निवडणूक तेवढीच अवघड निवडणूक त्या ठिकाणी होते. दुसरा एक त्याच्यामुळं विधान परिषदेचे सदस्य म्हणजे सगळे मागच्या दाराने झालेले असतात असं मानण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट ह्याची हे वरिष्ठ सभागृह असल्यामुळे याला मान प्रतिष्ठा फार मोठी आहे. त्याचबरोबर याला काम करण्याला प्रचंड स्कोप आहे. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर मी 54 तालुक्यामध्ये कुठेही काही काम करू शकतो. म्हणजे मला कधी वाटलं तर अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकाचं तिथे जाऊन मी काम करू शकतो. तर मला वाटलं तर कधी कवयित्री बहिणाबाईंच्या गावामध्ये जाऊन त्यांचं स्मारक तयार करू शकतो. मला एका गावामध्ये मी गेलो नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गावामधले खूप मुलं आज अधिकारी होत आहेत स्पर्धा परीक्षा देऊन, आणि खूप मोठ्या प्रमाणावर अधिकारी होतात आदिवासी गावात. मी तिथे वाचनालय देऊन हे करू शकलो. आता मी जर एखाद्या मतदारसंघाचा विधानसभेचा आमदार असतो तर मला हे सगळं करता नसतं. बरोबर. म्हणून मला असं वाटतं की तो पण एक दुसरा अँगल आहे की कामाचं समाधान मला याच्यामध्ये जास्त मिळतंय. ओके. जसं अहमदनगर जिल्ह्यातलं कोळगाव आहे, श्रीगोंदा तालुक्यातलं. आता कोळगावचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्या कोळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजपर्यंतच्या सैन्यामध्ये काम करणारे लोक आहेत. बरं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पण कोळगावचे लोक सैनिक म्हणून लढायला होते. त्याच्यानंतरच्या सगळ्या म्हणजे आधी ब्रिटिशांमध्ये होते आणि आत्ताच्या सैन्यात देखील फार मोठ्या प्रमाणावर कोळगावचे लोक असतात. तर म्हणून माझ्या डोक्यात कल्पना आली का तिथे एखादं चांगलं शहीद स्मारक आपण करू शकतो का, असं एक कल्पना माझ्यामध्ये डोक्यामध्ये आली. तर त्याचाही विचार मी करतोय. तर असे जे मनात विचार आपले येतात त्याच्या भागाच्या दृष्टीने 54 तालुक्याचा विस्तृत मतदारसंघ. भौगोलिक तुम्हाला बंधन फारस नाही, भौगोलिक बंधन असल्यामुळे खूप काम करण्याला स्कोप मिळतो. आताची जी विधान परिषद निवडणूक जर निकाल लागला आज, तर त्या निवडणुकीमध्ये मतदारांना काय पैठण्या किंवा बऱ्याच काही शिक्षकांना सुद्धा काही आमिष दाखवण्यात आली, तर तुमच्या निवडणुकीमध्ये तसं काही करावं लागलं होतं? नाही, आता असं आहे तुमच्यापर्यंत पैठण्याची खबर आली, तुमच्यापर्यंत नथणीची खबर आली, आमच्या निवडणुकीची काय आली का, लपून राहिली असेल. असं लपून राहत नाही राजकारणामध्ये. राजकारणामध्ये कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. मी तर असं समजतो की राजकारणातल्या घटना या मेलेल्या जनावरासारख्या असतात. ते जनावर कुठंतरी मेलेलं असतं आणि ते 2, 4, 5 वर्ष 5-7 दिवसानंतर कळायला त्याचा वास यायला सुरुवात लागते. ओके. आणि मग माणसाला कळतच, मेलेलं जनावर कधीच लपून राहू शकत नाही. तसं राजकारणातली कोणतीच गोष्ट लपून शकत नाही. कोणी कोणाला मदत केली, कोणी कोणाला विरोध केला, मागून केला, पुढून केला, काय केला, हे सगळं कधी ना कधी कालांतराने उघड होत असतं. ओके. आणि त्यामुळेच आम्ही कायम आजपर्यंत पथ्य पाळले की जेवढं प्रामाणिक राहतील तेवढं राहायचं. आमचे वडील 3 निवडणुका लढले, प्रचंड लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. बरं. आम्ही कोणाला निवडणुकीच्या काळात चहा सुद्धा पाजत नाही.
परंतु 6 वर्ष आम्ही त्या तिथल्या मतदारांवर तिथल्या प्रतिनिधींवर आमचं इतकं प्रचंड ऋणानुबंध आहे की म्हणजे तुम्ही आता जे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतल्या लोकांना जरी विचारलं तरी लोक उमेदवार सांगायचे की ह्या उत्तर महाराष्ट्रातल्या ह्या मतदारसंघामध्ये की डॉक्टर सुधीर तांबे हाच एक पक्ष आहे इतकं लोक त्यांच्यावर प्रेम करतात. नाहीतर आम्ही तर माझ्या निवडणुकीत जो गोंधळ उडाला त्या गोंधळ उडवल्यानंतर एवढं मला मोठं यश मिळणार हे इतकं सोपं नव्हतं. पण ते माझ्या वडिलांच्या संबंधांमुळे या उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांच्या ते मिळालेलं यश आहे. आणि मुळातच मला असं वाटतं की या सगळ्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत ह्या कुठं ना कुठं म्हणजे चुकीच्या दिशेने चाललेल्या आहेत. आता याच अनुषंगाने मला एक माहिती आपल्याला द्यायची आहे की खूप चर्चा व्हायची किंवा शिक्षक मतदारसंघ पदवीधर मतदारसंघ मग काही डॉक्टर भेटले ते म्हणजे डॉक्टरांचा काही मतदारसंघ काही वकील म्हणले वकिलांचा पण मतदारसंघ पाहिजे मग प्राथमिक शिक्षक म्हणतात आमचं मतदान का नाही त्या शिक्षक मतदारसंघामध्ये. आणि म्हणून याचा ज्यावेळेस आम्ही मी माहिती घेतली आणि अभ्यास केला त्यावेळेस असं लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या घटना समितीने ज्यावेळेस 1950 साली हा मतदारसंघाचा निवड केली त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये कल्पना अशी होती की सामान्य माणूस हा मतदार होऊन आमदारांना निवडून देणार आहे. तर विधान परिषद हा असा सभागृह आहे वरिष्ठ सभागृह आहे विधान परिषदेच्या सभागृहामध्ये एक चांगल्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी निवडून गेले पाहिजे. आणि त्या काळामध्ये जे मतदार होते कारण निरक्षर साक्षरता फार कमी होती 6% साक्षरता आपल्या देशात होतो या 6-7% साक्षर लोकांमधले साक्षर कोण होते तर ते दोन कॅटेगरीचे होते एक शिक्षक होते आणि काही ग्रॅज्युएट होते. ओके मग शिक्षक जे आहेत ते चांगला लोकप्रतिनिधी निवडून देतील म्हणून मतदार म्हणून शिक्षकांवर जबाबदारी टाकलेली आहे. ओके तो शिक्षकांचा प्रतिनिधी नाहीये. अच्छा तो पदवीधरांचा प्रतिनिधी नाहीये. पदवीधर विचार करू शकतात पदवीधर चांगला लोकप्रतिनिधी पाठवू शकतात आणि म्हणून पदवीधरांनी सगळ्यांनी मिळून जर एखादा माणूस चांगला पाठवला तर तो चांगलं काम करेल. शिक्षकांनी जर मतदान करून पाठवला तर तो चांगलं काम करेल. आता नंतर कालांतराने काय झालं की शिक्षकांचं आमदार म्हणजे शिक्षकांचाच माणूस आहे तो शिक्षकांचे सोडून दुसरे प्रश्नच मांडत नाही किंवा पदवीधरांचा आमदार म्हणजे पदवीधरांचाच प्रतिनिधी आहे तो पदवीधरांचे सोडून प्रश्न मांडत नाही अशी जी भावना निर्माण झाली त्यामुळं मला असं वाटतं की हे सगळे निवडणुका अशा पद्धतीने आमदार होण्याच्या आधी जे 37 तांबे आणि आमदार झाल्यानंतरचे 37 तांबे काय फरक पडला मला नाही वाटत काहीच फरक पडलाय. बर त्याच्यात फरक पडलाच नाही आणि त्याच्यात फरक पडू द्यायचाही नाही. अच्छा पण तरी पण असं जबाबदारी म्हणून काही फरक पडला असेल नाही जबाबदारी म्हणजे मी पूर्वी पण मंत्रालयात असतील कारण मी 22 वर्ष संघटनेत काम करतोय. मुंबईमध्ये माझं वावर पहिल्यापासून मंत्रालय आणि या सगळ्या विधानभवन परिसरात पहिल्यापासून असायचं कारण संघटनेच्या कामाच्या निमित्ताने मला यावं लागायचं. मी 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील काम केलेलं आहे. त्याही काळात मी पाठपुरावा करायला मंत्रालयात यायचो. मंत्रालयातल्या कितीतरी अधिकाऱ्यांना तर माहित पण नव्हतं की मी आमदार नाहीये म्हणून इतकं मला ते म्हणजे कायम मदत त्या ठिकाणी करायची. त्यामुळं मला असं वाटतं की ही फार मोठी गोष्ट नाहीये. बरं किंबहुना मी तर एक गोष्ट टाळली माझ्या गाडीवर तुम्हाला आमदारचा स्टिकर दिसणार नाही. माझ्या कधी छातीवर तुम्ही आमदारचा बिल्ला पाहणार नाही. मी आजपर्यंत कधीही टोल चुकवलेला नाही. मी आजपर्यंत कधी माझ्या गाडीनी नो पार्किंग असेल काही असेल ट्रॅफिक सिग्नल असेल कुठलाही नियम तोडलेला नाही. लोक नंबर शोधून हे करतील बरं काय. त्या गाडीचा रूल असा आहे माझ्या गाडीवर की जो ड्रायव्हर असेल त्याच्या पगारातून कट होतो. बर त्याने जर ओव्हर स्पीड गाडी चालवली त्याच्या पगारातून कट होईल. बर त्याने जर नो ट्रॅफिक मध्ये कुठं नो पार्किंग लावली त्याच्या पगारातून कट होईल. त्यांनी नियम पाळले पाहिजे. माझी ती सक्त ताकीद आहे. ओके की त्यांनी नियम पाळले पाहिजे. हा कधी कधी काही चुकून गोष्ट होते कधी कधी काही लक्षातच येत नाही आपल्याला किंवा कुठंतरी कॅमेरा असतो तिथं 80 स्पीड लिहिलेला असतो आणि तिथे ऍक्च्युअल 60 पकडतात गाडी. आजकाल ते पण फार प्रकार झाले. ट्रॅफिक पोलीस यंत्रणा सुद्धा काही सगळी पारदर्शक आहे असं मानण्याचं काही कारण नाही. तिथं बोर्ड लावलाय 100 गाडी आपण चालवतोय 100 आणि तिथं त्यांची सिस्टीम मध्ये तो 80 दिसतोय त्याच्यात पण दंड झालेले लोक मी पाहिलेले. त्याच्यामुळे हे परंतु हे पहिल्यापासून आमची पद्धत आहे. म्हणून माझ्यात कुठलाच बदल आमदार झाल्यानंतर झालेला नाही. तुम्ही लोकांना एक उद्योजक बनवा म्हणून पण मराठी उद्योग तरुणांना सल्ले देत असतात.
मी आता गेल्या वर्षभरात पहिली शेअर मार्केट फार मोठ्या उंचीवरती आहे, तर शेअर मार्केटमध्ये तुम्ही काही गुंतवणूक केली होती का, किंवा काय वाढले शेअर तुमचे किंवा काय झालंय? नाही पण अच्छा, तुमचा दोष असा आहे की म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, मागचा जो तुम्ही इंटरव्ह्यू माझा घेतला होता तेव्हा तुम्ही मला बोलले होते की माझ्या अफिडेव्हिट मध्ये तुम्ही शेअर कोणते कोणते घेतले ते तपासणार आहे, त्याचा अर्थ तुम्ही अभ्यास केलेला नाही त्या इंटरव्ह्यू मधली गोष्ट काढायच्या म्हटलं तर बात बहुत दूर तक जायची, त्यामुळे ठीक आहे. पण आता माझी माझी अशी इच्छा आहे, तुमच्या लक्षात होतं माझ्या लक्षात होते तुमच्या लक्षात होतं माझी इच्छा अशी आहे की स्त्री तांबे यांचे अफिडेव्हिट आपल्या आम्हाला 2 महिन्यांनंतर निवडणुकी जरी पाहायला मिळाल तरी आम्हाला आवडेल. तो काही बुद्ध नाही, ऑनलाईनच असतं ना. नाही, आत्ता विधानसभा निवडणुकी तुमचं 2 वर्ष म्हणजे आत्ता जरी तुम्ही विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना जरी अफिडेव्हिट सादर केलं तरी लोकांना ते आवडेल, तुमच्या समर्थकांना ते आवडेल. नाही चांगलंच आहे, तसं काय म्हणजे मी कशालाही अस्पृश्य मानत नाही, त्याच्यामुळे तो काही मुद्दा नाही. आणि माझ्या अफिडेव्हिट मध्ये आजकाल बातम्या येतात बर की 2014 ला हा शेअर घेतला नाही, यांची प्रॉपर्टी 1 रुपया होती, आता ती 2019 ला 10 रुपये झाली, 5 वर्षात यांची 10 पट प्रॉपर्टी. अहो मी व्यावसायिक आहे, पैसे कमवणं हा व्यावसायिकाचा एक भाग आहे, तो चांगल्या मार्गाने कमवला पाहिजे एवढंच माझं बंधनकारक आहे. त्याच्यामुळे मी 1 रुपयाचे 100 रुपये जरी केले आणि ते मी वाढवले जरी तरी त्याच्यावर कोणाचंही प्रश्नचिन्ह असता कामा नये. हा, त्याच्यात मी जर चुकीचं काम केलं असेल, त्याच्यात मी कुठेतरी माझ्या पदाचा गैरवापर केला असेल, त्याच्यात कुठेतरी मी भ्रष्टाचार केला असेल तर मी समजू शकतो. परंतु माझा व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये मी जर मल्टिपल करत असेल तर मला वाटतं की त्याच्यावर मला उलट हे विचारतं की तुम्ही शेअर मार्केटचा चांगला अभ्यास करता तर शेअर मार्केट नेहमी उंचीवरती आहे तर तुम्हाला त्याचा काय फायदा झाला का? नाही, मला निश्चितच फायदा झाला. शेअर मार्केट हा फायद्याचीच गोष्ट आहे, फक्त त्याच्यामध्ये उतावळ होऊन चालत नाही. आज वाढला लगेच पटापटा विकला, तो पडायला लागला म्हणून लगेच घाबरून विकला, असं पॅनिक सिच्युएशन मध्ये शेअर मार्केटमध्ये काम करता येत नाही. शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला खरंच अभ्यास असेल तरच ट्रेडिंग करावं. मी ट्रेडिंग करत नाही, मी फक्त इन्व्हेस्टमेंट करतो. मी आजपर्यंत काय शेअर घेतले हे मी काहीच पाहिलं नाही, म्हणजे मी त्याचा कधी परत बघत नाही की काय रेट झालाय. किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी ज्यावेळी मार्केट पडत होत तेव्हा मी शेअर घेत होतो. सकाळी 10 ते 3 मार्केट पडलं, बऱ्यापैकी जवळपास 5% जास्त मार्केट. नाही, जास्त पडलं होतं पण ते 5% मार्केट पडलं. शेअर भरपूर, काही काही शेअर 25-25, 30-30% पडले होते. ओके, 40-40% पडले होते तर मी शेअर घेत होतो. अच्छा, म्हणजे असं काही नाही. तुम्ही यू ऑलवेज सिट ऑन कॅश. नाही, मी अमित शहांचा सल्ला मानला होता ना, त्यांनी आधीच सांगितलं होतं शेअर मार्केटमध्ये निकालाच्या दिवशी काहीतरी होणार. त्याच्यात निकालाच्या दिवशी नव्हते बोलले, पण ते असं म्हणाले होते की आप देखो शेअर बाजार कहां से कहां तक. नाही नाही नाही, ते बोलले की आप रिझल्ट के दिन देखो शेअर मार्केट कहां से कहां तक गया. म्हणून मी आपलं इकडून तिकडून पैसे अकाउंटमध्ये टाकून ठेवले होते, भेटली संधी तर करू. तर मला वाटतं त्यांची गुंतवणूक चांगला परतावा देत असेल. प्रायव्हेट मध्ये आम्ही त्यांना विचारू कोणते शेअर तुम्ही घेतले. नाही, प्रायव्हेट नाहीच आहे ना, लक्षात घ्या. माझ्या अफिडेव्हिट मध्ये मी कोणत्या कंपनीचे शेअर घेतले. आता नव्याने कोणते घेतलेत? नाही, नव्याने मी काय केलं की जे मेजर पडले ना शेअर, बरं ते काय पडले तर मेजर पडले डिफेन्समध्ये काम करणारे शेअर्स पडले, बरं, आणि पब्लिक सेक्टर युनिटचे शेअर्स. बरोबर, ते का पडले? कारण मोदीजींनी मागच्या काळामध्ये याला खूप बढावा दिला होता आणि त्याच्यामुळे ते शेअर्स आहे ना 100-200 पट वाढले होते. म्हणजे हिंदुस्थान एरोनॉटिकल सारखा शेअर असेल किंवा म्हणजे जे डिफेन्स मध्ये काम करणारे जे शेअर्स होते ते खूप मोठ्या प्रमाणाने पडले होते. ओके, आणि मोदीजींचं सरकार जातंय की काय असं जेव्हा 11-12 वाजता चालू झालं त्यावेळेस ते बरोबर तेच शेअर पडत होते ज्याच्यामध्ये अदानी पण पडलं त्या दिवशी. बरोबर, पण मी अदानीला पैसे आजही आजपर्यंत कधीच लावलेले नाही. मी 2 कंपन्यांमध्ये आजपर्यंत पैसे लावलेले नाही, कधीच लावलेले नाही. रिलायन्स आणि अदानी या 2 कंपन्यांमध्ये मी आजपर्यंत 1 रुपया लावलेला नाही. ओके, कारण सरकारच्या भरोश्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायाकडे पैसे लावायचे नाही असं मी माझं तत्व ठरवलेलं आहे. बरं, आता हे पीएसयू मध्ये लावणं म्हणजे सरकारमध्येच पैसे लावणं. बरोबर, आणि त्या मोठ्या प्रचंड मोठ्या पीएसयू आणि त्या डिव्हिडंड खूप मोठा देत असतात. ओके, म्हणून मी त्याच्या त्या दिवशी जेव्हा ते पडलं त्याच्यात इन्व्हेस्ट केलं. तर ठीक आहे, म्हणजे आधी म्हटलं त्याप्रमाणे त्यांचा अफिडेव्हिट आपल्याला लवकरच पाहायला मिळू पुन्हा एकदा. अशा सदिच्छांसह थांबूया.
थँक्यू. धन्यवाद.